कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्यासमोरचं नगरसेविकेवर रडण्याची वेळ आली आहे विशेष म्हणजे गोरंट्याल या काँग्रेस पक्षाच्या असतानाही त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविकेवर ही, पक्षा नगर ही वेळ असल्या आल्यामुळे अन्य नगरसेविकांचे हाल काय होत असतील अशी चर्चा शहरामध्ये सुरू झाली आहे जालना येथील महानगरपालिकेचे सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली या सभेला मुख्याधिकारी संतोष खांडेकर उपमुख्याधिकारी केशव कानपुडे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह नगरपालिकेच्या लोकांची उपस्थिती होती शहरातील विविध समस्यांबाबत खास करून महिला नगरसेविकांची कामे होत नसल्यामुळे नगरसेविकांनी थेट नगराध्यक्षांवर हल्ला चढविला काँग्रेसच्या नगरसेविका पूनम स्वामी यांनी पालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये भाग घेतला होता त्यांनी सर्वेक्षणाच्या अटीप्रमाणे त्यांच्या प्रभागामध्ये स्वखर्चातून स्वच्छता केली या कामाची पाहणी करण्यासाठी त्यांनी स्वच्छता निरीक्षकांना वारंवार बोलावूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले विशेष म्हणजे ही सर्व कामे त्यांनी स्वखर्चातून केली होती त्यानंतर त्यांची दखल काही सामाजिक संस्थांनी घेतली पण ज्यांनी या सर्वेक्षणाची आयोजन केले त्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी चालू वर्षात या स्वच्छता अभियानात आपण भाग घेणार नसल्याचे जाहीर केले यावेळी त्यांनी नगरपालिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही या संदर्भात या कामाची त्वरित पाहणी करावी आणि स्पर्धेचे निकाल जाहीर करावेत अशी मागणीही त्यांनी केली कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी अंकुश अंभोरे जालना